उजनी धरणातून हिप्परगा तलावात तातडीनं पाणी सोडण्याच्या मागणीसाठी छावा संघटनेनं केलेल्या बेमुदत उपोषणाची दखल अखेर प्रशासनाला घ्यावी लागली. हिप्परगा तलावात पाणी सोडण्याचे लेखी आदेश देण्यात आलेत. शासकीय आणि प्रशासकीय यंत्रणेच्या निषेधार्थ तसंच उजनी धरणातून हिप्परगा तलावात तातडीनं पाणी सोडण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश पवार यांच्या नेतृत्वाखाली उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष रतिकांत पाटील हे हिप्परगा तलावातील पाणवठा इथं 15 सप्टेंबर पासून बेमुदत आमरण उपोषणाला बसले होते. या उपोषणाची दखल घेऊन पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकार मंत्री सुभाष देशमुख, जिल्हाधिकाऱ्यांकडे दिनांक 17 सप्टेंबर रोजी जलसंपदा विभाग, छावाचे योगेश पवार, दक्षिणच्या प्रांताधिकारी, रोहयोचे अधिकारी यांची बैठक घेतली. या बैठकीत कारंबा कालव्यातून हिप्परगा तलावात पाणी आणण्यासाठी अंडरग्राऊंड पाईपलाईन करण्यासाठीचा 9 कोटींचा प्रस्ताव तातडीनं पाठवण्यात आला. त्याला जलसंपदा मंत्र्यांनी तत्वत मान्यता दिली. तसंच नरोटेवाडी इथून लोकवर्गणीतून चर खांदून हिप्परगा तलावात पाणी आणण्यासाठी चालू असलेल्या कामाला शासकीय मशीन आणि साहित्य पुरवण्याचे लेखी आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. तसं पत्र कार्यकारी अभियंता वाडेकर यांनी दिल्यानं मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक शहाजी पवार तसंच श्रीकांत घाडगे यांच्या विनंतीनुसार उपोषणकर्ते रतिकांत पाटील यांनी लिंबू पाणी पिऊन तिसऱ्या दिवशी उपोषण सोडलं. उपोषण सोडते वेळी अविनाश पाटील, कुमार भिंगारे, चंद्रकांत सुरवसे, किसन पाटोळे, बाळासाहेब पाटील, संजय पारवे, गणेश मोरे, दादा सुरवसे, धोंडाबाई जाधव, नागनाथ काटे, शशी शिंदे, चंद्रकांत सुरवसे, राजू धुमाळ, पापा निकम, विशाल कांबळे, विलास रेवजे, सुभाष पाटील, विनोद भिंगारे, शेरा पटेल, सलीम शेख, सचिन भिंगारे, कृष्णा जाधव, दाजी धुमाळ, मदन भालेराव, वसंत बोराडे, गुरुसिंग धुमाळ, मेघराज काळे, वीरेश रेवजे, उमेश भगत, सुजित उमरे, पिंटू कापसे, युवराज पवार, शरद काटे, निलेश मोरे यांच्यासह ग्रामस्थ आणि संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.